हो अमरावतीचा प्रयोगशाळा करण्याचा ते प्रयत्न करतायत काही करून दंगली घडल्या पाहिजे दंगा झाला पाहिजे डॉक्टर बोंडेंनीच खासदारांनीच गाडीमधनं ट्रेन मधनं आव्हान केलं बर आणि म्हंटल की जमा रे तुम्ही हिंदूंनो आम्हाला भीती होती की गणपती मध्ये दुर्गा देवीमध्ये काही गोंधळ घालतोय काही लोकांनी मुद्दामून काही गोष्टी केल्या अशी <गण> विचारधारेचा मुद्दा मांडला माझी <गण> खासदारांनी घेतलेली हिंदुत्ववादी भूमिका असेल मागच्या पाच वर्षात <गण> किंवा अमरावती जिल्ह्यात मागच्या काही दिवसांमध्ये ज्या घडलेल्या घटना असतील हे अमरावती जिल्ह्याला आणि शहराला हिंदुत्वाची प्रयोगशाळा म्हणून वापर केला जातोय काय वाटत हो अमरावतीचा प्रयोगशाळा करण्याचा ते प्रयत्न करतायत काही करून दंगली घडल्या पाहिजे दंगा झाला पाहिजे <गण> <था था> <गण> असे खूप सारे प्रसंग आले मी पालकमंत्री अस होती त्यावेळेला मुद्दामून हे डॉक्टर बोंडेंनीच खासदारांनीच गाडीमधनं ट्रेनमधनं आव्हान केलं बरं आणि म्हटलं की जमा रे तुम्ही हिंदूंनो आम्ही पण हिंदू आहे की पण आम्ही समभाव समभाववाले आहोत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराज आणि भाऊसाहेब पंजाबरावांच्या भूमीमध्ये राहत असताना तुम्ही अमरावतीला जर खराब करत असाल तर आम्ही ते होऊ देणार नाही यापूर्वी होती अजिबात नाही आओ कोय बी पंथी आहो धर्मी असं महाराजच म्हणतात असं कधीच नव्हतं कधीच असं इतक्या विद्रूप अवस्थेमध्ये कधी आम्ही अनुभवला नाही जो या मागच्या दहा वर्षामध्ये आम्ही अनुभवतो आहे आणि मागच्या पाच वर्षांमध्ये तर खूप जास्त या मागच्या पाच वर्षांमध्ये तीन वर्ष कोविड होता hmm. कोविड संपतच नाही तर यांनी हे दंगला सुरू करून टाकले आत्ताही आम्हाला भीती होती की गणपतीमध्ये दुर्गादेवीमध्ये काही गोंधळ घालतोय काही लोकांनी मुद्दामून काही गोष्टी केल्या hmm. पण ठीक आहे आम्ही ते कंट्रोल करू शकलो आहे असं का वाटतं म्हणजे हिंदुत्वाची प्रयोगशाळा किंवा हे दंगल हे असं का भीती वाटते तुम्हाला ही जी व्यक्ती आहे ना डॉक्टर बोंडे नावाची यांना जी खासदारकी मिळाली ती ते दंगल जी घडवली त्याचं गिफ्ट त्यांना ते खासदारकी मिळालेली आहे आणि एवढा शिकलेला सवरलेला माणूस इतका विषारी वागू शकतो हे कोणी स्वप्नातही बघू शकत नाही डॉक्टर माणूस आहे ना कसा राहायला पाहिजे ती दंगल झाली त्या दंगलीनंतर यांना राज्यसभा मिळाली आणि आजही ते म्हणजे माझी तर माझं तर आव्हान आहे अमरावती जिल्ह्यातल्या सगळ्यांना महाराष्ट्रातल्या सगळ्यांना आणि खास करून माझ्या मतदारसंघातल्या माझ्या पूर्ण परिवाराला की ह्याच्या विषारी जो स्वभाव आहे डॉक्टर बोंडेचा त्याच्यावर आपण थोडंसं दक्षता ठेवली पाहिजे हा वातावरण खराब करतो हा सातत्यानं माझा अपमान करतो सातत्यानं दंगली घडवण्यासाठी काही ना काही उचापती त्या ठिकाणी काही ना काही करत असतो त्यांनी परवाच्या दिवशी पण एक आमचे माऊलीचे बंधू आहे त्यांना स्टेजवर घेऊन गेला मुस्लिम समाजाचे आणि त्यांना काहीतरी विचित्र बोलायला लावलं बरं माझ्या कानावर असं आलं की नंतर बाकीचे मुस्लिम लोक तिथे गेले मला त्यांना फोन सांगावं लागला की छोड उसको कुछ करो मत जे पैशाने विकल्या जातात अशी ती लोकं असतात काय ना काय तर डॉक्टर बोंडे हा विष पेरणारा जाती भेद धर्मभेद करणारा माणूस आहे त्याचं गिफ्ट त्याला राज्यसभा म्हणून मिळालेला आहे आणि तो तिवसा विधानसभा मतदारसंघामध्ये काही ना काही घाण नक्कीच करेल असा माझा ठाम विश्वास आहे त्याच्यावर सरकारनी प्रशासनाने पण दक्षता घेतली पाहिजे आणि माझ्या तिवसा मतदारसंघामधले जे माझे मतदार माझा परिवार आहे माझे लोक आहेत माझे बांधव आहेत माझ्या भगिनी आहेत माझ्या आया बहिणी आहेत त्यांनी पण दक्षता ठेवली पाहिजे की आपल्याकडून काही चूक होता का नये आपण शांतिप्रिय सर्वधर्मसंभावाची लोक आहोत आपण या विषारी लोक कारण ते काय ते इथं येणार इथं घाण करणार आणि जाणार ते काय परत राहणार नाही आहेत जे आमचे विरोधात भाजपचे उमेदवार आहेत ते पण हितलं नाही आहेत ते बाहेरचे आहेत ते कॉन्ट्रॅक्टर आहेत ते ठेकेदार आहेत ते टक्केवार त्या टक्क्या गोष्टी आणि डॉक्टर बोंडे स्वतःचाच गड नाही राखू शकले तर इथं ते धंगाना करायसाठी झालेले आहेत त्यांना काही प्रेम नाही कोणाबद्दल माझ्याबद्दल नाही तर नाहीच पण आपल्या तिवसा विधानसभा मतदारसंघातल्या कोणाचबद्दल त्यांना प्रेम नाही त्यांना सत्ता पैसा आणि पैशातून आलेली परत सत्ता असंच त्यांचा स्वभाव आहे पण हे वेगळं आणि जातीय दंगल कारवण्याचा प्रयत्न जर कुठे होत असेल तर आपण दक्षता घेतली पाहिजे असंच माझं म्हणणं आहे की शांत आपण राहायचं त्यांना जे बोलायचं ते बोलू द्यायचं आपण आपलं काम करत राहायचं तुम्ही आहात तिथं खंबीर मला खंबीर राहायलाच लागतं मी खंबीर आहेच आणि राहणारच आहे आणि <laughs> काँग्रेस या विरोधातील नॅरेटिव्ह म्हणून कसं उभं राहत आहे या हिंदुत्व बघा आम्ही तर सगळ्यांच्या संपर्कात असतो आम्ही सगळ्यांना समजवत असतो की आपल्याला अग्रेशन पाहिजे नाही आपल्याला धर्मभेद पाहिजे नाही धर्म आपला तिरंगा आहे आणि आपलं कर्तव्य प्रत्येकापर्यंत पोचणं आहे आणि त्या तिरंगामध्ये चारही रंग आहेत आणि त्यांचा अर्थ जर आपल्याला समजला आणि आपण जर समजवण्यामध्ये सक्सेसफुल राहिलो तर मला नाही वाटत काय प्रॉब्लेम येतो आम्ही ते फेस करतो आहे धागधुगी होत असते आ, त्या धागधुगीमध्ये काही विपरीत नाही घडलं पाहिजे हा आमचा प्रयत्न असतो आणि कुठे घडलं तर आम्ही खूप काउन्सलिंग करतो खूप लोकांना निरोप पाठवतो खूप लोकांना म्हणतो की नाही बाबांनो असं नका करू हे लोक आहे यांना हे जे सत्तेत आहे यांना काही का तेवढंच ते एक मुद्दा आहे ते काही करतात आणि दंगल करायचा प्रयत्न करतात पण आम्ही का काही करतो आणि ते थांबवायचा प्रयत्न करतो